लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 13th क्वेश्चन ऑफ आवर चैप्टर कॉल्ड एज मैट्रिक्स बरोबर मिसलेनियस एक्सरसाइज 2A त्यातला क्वेश्चन नंबर 7 आता आपल्याला काय दिले आहे त्यांनी आपल्याला दिलाय 3x3 मैट्रिक्स आणि त्यांनी सांगितलं याचा ऍडजॉइंट फाइंड करा बरोबर आता कसा फाइंड करायचा एकदम सिंपल प्रोसेस आहे जे आतापर्यंत फॉलो केलं तेच करायचं आता वेगळं काही करायची गरज नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट मला काय करावं लागणार आहे याचा डिटरमिनंट फाइंड करायचा बरोबर चला जाऊया स्टेप बाय स्टेप आंसर काय म्हणतोय ते Here, determinant of A is equal to काय इथे सांगा बरं हा 2 असत राहील दोन मल्टिपल लाईन्स आहेत बरोबर का नाही नंतर काय करतो आपण मायनस साइन कंपल्सरी इथं कुठला एलिमेंट आहे मायनस 3 पुन्हा दोन मल्टिपल लाईन्स दिलेला नंतर काय आपल्याकडे प्लस 3 पुन्हा मी दोन मल्टिपल लाईन दिला बरोबर आहे का इथपर्यंत हो की नाही चला आता काय इथे सांगा बरं इथं व्हाट विल बी रिमेनिंग विथ 2 3 मायनस 2 2 इथे काय मिळालं सांगा 2 3 3 2 आणि इथे काय राहिलं 2 2 3 माइनस 2 हे सर्वांना पटते का मी काय केलं ते चला आपण काय करूया देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट हे किती मिळालं रे 4 माइनस माइनस प्लस 6 बरोबर इथपर्यंत नंतर माइनस माइनस प्लस 3 इंटू ब्रॅकेट राईट पंच किती आलं रे 4 माइनस लेफ्ट पंच किती आलं 9 प्लस 3 इंटू ब्रॅकेट हे किती मिळालं माइनस 4 माइनस 6 Therefore, determinant of A is equal to 2 into bracket 10 plus 3 into bracket minus 5 plus 3 into bracket minus 10. So, determinant A किती आलं बघा 20 minus 15 minus 30 बरोबर करतोय बघा प्लीज जस्ट बी विथ मी नंतर तुम्हाला सोडवायचं सगळे Therefore, determinant of A is equal to 20 minus 5 sorry 15 किती आलं 5 5 minus 30 म्हणजे minus 25 which is not equal to 0 म्हणजे आपण काय म्हणू शकतो Therefore, A inverse exists म्हणजे हा मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला ज्याचा डिटर्मिनंट आपण फाइंड करू शकतो तो म्हणजे आपला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स हे कळतंय का सर्वांना नक्की चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं सांगा बरं मला पहिली स्टेप काय असते आपली मायनर लेट्स कॅल्क्युलेट द मायनर Therefore, काय करूयात आपण माइनर ऑफ ए आता हे लय शांतपणे करावं लागतं मी आधीच सांगतोय मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे पण इथं एकदम स्टेप बाय स्टेपच सोडवायचे कारण हा 12वीला तुम्हाला सोडवावा लागणार आहे 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि ऍडजॉइंट आला की तुटून पडायचं एवढं सोपं आहे ठीक आहे चला काय आहे मायनर मॅट्रिक्स ऑफ ए आता किती एलिमेंट आहे याच्यामध्ये 9 एलिमेंट आहे ना 3x3 मॅट्रिक्स आहे 3 3 9 म्हणजे इथे काय मिळेल सांगा M11 M12 इथं M13 बरोबर इथे काय मिळेल M21 M22 M23 इथं M31 M32 आणि M33 बरोबर इथपर्यंत नेक्स्ट स्टेप काय असेल Therefore M11 is equal to आता बघा M11 काय येईल M11 चेक करा बरं कसा फाइंड करणार बघा चेक करा कुठल्या रो मध्ये आहे पहिल्या रो मध्ये कुठल्या कॉलम मध्ये पहिल्या कॉलम मध्ये काय आहे रे तुमच्याकडे 2 3 2 2 म्हणजे हा हा डिटर्मिनंट आहे बरोबर लिहून घेऊया किती आलं सांगा इट इज 2 3 2 आणि 2 बरोबर देअरफोर M11 चा आंसर किती आला रे बघा 4 प्लस माइनस माइनस प्लस 4 प्लस 6 किती आला M11 किती आला माझा 10 आणि सर्वांना कळालं का नक्की 9 एलिमेंट कॅल्क्युलेट करायचे ना असे शांत डोक्याने सोडायची काही गडबड गोंधळ चालणार नाही ओके चला नाव M12 बद्दल बोलूया बरोबर M12 काय आहे चेक करा हा ब्रॅकेट दिला आता बरोबर हा कॉलम आणि ही रो काय राहिलं 2 3 3 2 करेक्ट लेट्स राईट इट ओव्हर हियर 2 3 3 2 देअरफोर M12 किती मिळालं सांगा 4 minus 9 देअरफोर M12 चा आंसर किती आला रे माझा -5 क्लिअर इथपर्यंत करेक्ट आता याच्या पुढचं काय येईल रे नाव M13 बद्दल बोलूया काय येईल M13 सांगा बरं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम दाखवून द्या काय राहिलं 2 2 3 2 बरोबर सांगा बरं 2 2 3 2 सो व्हाट वी आर रिमेनिंग विथ M13 इज इक्वल टू -4 -6 सो M13 किती आला रे बरोबर इथपर्यंत चला आपण M13 कॅल्क्युलेट केला आता असंच काय कॅल्क्युलेट करणार मी M21 कॅल्क्युलेट करणार बरोबर चला बरं सॉल्व्ह करूया आता काय माहिती चेक करा सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या ते तुम्हालाच सोडवायचे
ओके एखाद एक्जाम्पल मला सोडू द्या, पुढचे तुम्हाला सोडून कंटाळा येणार एवढा होमवर्क द्यायला मी, राईट? चला पुढचा एलिमेंट काय असेल, एम टू वन, त्यावेळी करा फक्त ऐकलं का सुट्टी, इथे लक्ष द्या, एम टू वन हे असे थोडं आले की कोण आहे तुम्ही, हा आले थोडस आले काय येतं येते आम्हाला, हा असं करू नका, लक्ष द्या. एम टू वन कुठली रो रे, कुठली रो, सेकंड रो दाखवून द्या, कुठला कॉलम, फर्स्ट कॉलम, काय राहिलं रे, मायनस थ्री थ्री मायनस टू टू, सो इथे लिहून टाकतो मी एम टू वन किती येते सांगा, इट इज मायनस सिक्स प्लस सिक्स, सो एम टू वन किती आला रे, जेपते सर्वांना नक्की. आता एम टू टू बद्दल बोलूया, किती येते एम टू टू बघा, काय करणार, सेकंड रो दाखवून ठेवा, सेकंड कॉलम दाखवून ठेवा, टू थ्री थ्री टू, बरोबर, सो लेट्स राईट टू थ्री थ्री टू, किती आलं नाही सांगा, फोर मायनस नाईन, सो एम टू टू किती आला रे माझा, मायनस फाईव्ह, बरोबर का नाही, मायनस फाईव्ह आला, दिस इज मायनस फाईव्ह. आता काय रे, एम टू थ्री बोला काय रे, टू येस, टू मायनस थ्री थ्री मायनस थ्री, ग्रेट, टू मायनस थ्री थ्री मायनस टू, सो वॉट वी आर गेटिंग हियर, फोर प्लस नाईन मायनस फोर, येस मायनस फोर प्लस नाईन किती आला ते, एम टू थ्री इज प्लस फाईव्ह, बरोबर आहे का रे, प्लस फाईव्ह. नेक्स्ट स्टेप म्हणजे आता काय करणार सांगा, नाव सिमिलरली सिमिलरली लेट्स कॅल्क्युलेट एम थ्री वन, बरोबर आहे का रे, एम थ्री वन कॅल्क्युलेट करावं लागेल, काय येईल, मायनस थ्री थ्री टू आणि थ्री, कलम कळते का नक्की, काय कळते काय माहिती, दिस इज मायनस नाईन, पुढे काय येईल मायनस सिक्स, सो एम थ्री वन किती आला रे, मायनस फिफ्टीन, बरोबर. नंतर एम थ्री टू बद्दल बोलूया, थ्री टू काय राहिलं, टू थ्री टू, अरे थ्री टू ना, नाही टू थ्री टू, थर्ड रो सेकंड कॉलम, हा टू थ्री टू थ्री टू थ्री, बरोबर आहे का रे, व्हेनेव्हर एनी टू रोज ऑफ डिटर्मिनंट आर सेम, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज हे झिरो होऊन गेलं डायरेक्टली. आता काय राहिलं, एम थ्री थ्री काय, थ्री 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 टू मायनस थ्री टू टू, सो व्हॉट वी आर हॅव्हिंग ओव्हर हियर इज फोर प्लस सिक्स, प्लस सिक्स आहे ना, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे किती मिळाला, एम थ्री थ्री इज टेन, चला म्हणजे आपण टोटल नाईन मायनस फाइंड आउट केले देअर फोर. आता लिहूया मायनर मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू, आता चेक करा, एम वन वन किती आला रे, टेन, एम वन टू किती आला, मायनस फाईव्ह, एम वन थ्री किती आला, मायनस टेन, एम टू वन किती आला, झिरो, एम टू टू किती आला, मायनस फाईव्ह, एम टू थ्री किती आला, प्लस फाईव्ह, एम थ्री वन मायनस फिफ्टीन, बरोबर, एम थ्री टू झिरो आणि एम थ्री थ्री किती आला, बरोबर. हा झाला माझा मायनर मॅट्रिक्स, म्हणजे किती मायनर फाईन केले रे, नाईन मायनर फाईन केले. असंच मला आता काय करावं लागतील, नाईन को फॅक्टर पण फाईंड करावं लागतील, बरोबर. को फॅक्टरला शॉर्टकट सांगेन मी, म्हणजे जनरल शॉर्टकट पण सांगेन आणि क्रॅश कोर्सचा शॉर्टकट पण सांगेन. इथं पॉज करूया, आपण बोर्ड रब करून पुन्हा कंटिन्यू करू. ओके चलो, नाव वी हॅव फाउंड द मायनर मॅट्रिक्स, बरोबर. आता आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचं, बरोबर. आता सगळ्यांनी लक्ष द्या, अजून एक शॉर्टकट ट्रिक सांगते जेणेकरून को फॅक्टर पटकन फाइंड आउट करता येईल. ओके आता तुम्ही विचार करा, याचं लोकेशन काय आहे, ए वन वन, बरोबर, म्हणजे मायनस वन रेस टू वन प्लस वन येणार, बरोबर. कारण ज्या आपण को फॅक्टर फॉर्म्युला फाइंड करू, को फॅक्टरचा फॉर्म्युला काय बघा, नाव आपण असं म्हणूया, को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए, काय फॉर्म्युला आपला सांगा, मायनस वन रेस टू आय प्लस जे इंटू एम आय जे, बरोबर. सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज, याचं लोकेशन काय, ए वन वन, म्हणजे इथे काय मायनस वन रेस टू वन प्लस वन येईल, मायनस वन रेस टू वन प्लस वन म्हणजे मायनस वन चा स्क्वेअर, बरोबर. मी तुम्हाला काय सांगितले, प्रिन्सिपल डायगोनल जे माझे एलिमेंट असतात त्यांचे को फॅक्टर आणि त्यांचे मायनर सेम असतात, बरोबर. म्हणजे ए वन वन चा मायनर आणि ए वन वन चा को फॅक्टर सेम येईल, ए टू टू चा मायनर, ए टू टू चा को फॅक्टर, ए थ्री थ्री चा आणि ए थ्री थ्री चा मायनर आणि को फॅक्टर सेम येईल, बरोबर. चला मग आपण काय करू शकतो, ऐका सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय करतो, सी वन वन किती लिहिले, सी वन वन सांगा, डायरेक्टली लिहू का मी टेन, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, ओके, कॅल्क्युलेट केलं तर उत्तम, नाही केलं तर आधी उत्तम, पण ते बोर्डमध्ये म्हणतील कॅल्क्युलेट करून दाखवा, तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल कदाचित, ठीक आहे. चला सी वन वन काढा, नंतर किती लिहिले आपला, सी वन टू इथे किती येईल, सी वन थ्री, नंतर किती लिहिले, सी टू वन, सी टू टू इथे किती येईल, सी टू थ्री,
अरे बरोबर आहे का? C31 C32 आणि इथे किती C33. आता C11 10 आहे, C22 किती आहे? -5 वर राहणार आहे. C33 किती राहणार आहे? 10 राहणार आहे. बरोबर हो की नाही? आता इथे चेक करा, आपल्याला माहित आहे की हे सेम राहणार आहे, करेक्ट? येस. आता इथे चेक करा, याची पोझिशन बघा काय रे, -1:2+1 सॉरी 1+2 पहिली रो दुसरा कॉलम. म्हणजे कन्क्लुजन लाईन काय एवढं सगळं सांगण्यापेक्षा हे जे दिसतात ना तुम्हाला ऍम्ब्युलन्स, हे एलिमेंट्स दिसतात का, यांचे साईन चेंज करून टाकायचे. का रे चेक करा, इथे किती येते? -1:1+2 येते. 1+2 म्हणजे -1 क्यूब येतोय, तो मायनस येणार आहे. इथे किती मिळते? 2:1 येणार आहे, म्हणजे -1:3 येणार. इथे किती येणार आहे? 2:3 येणार आहे. -1:5 येणार आहे. कळतंय ना मी काय म्हणतोय? इथे किती येणार आहे? 3:2 येणार, म्हणजे 5 येणार. इथे किती येते? 4 येते. म्हणजे हे जे एलिमेंट आहेत ना, फक्त यांचे साईन चेंज करायचे, बाकी सगळे सेम राहतात. म्हणजे काय, C11, C22, C33 ते तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे, ते तर चेंज होतच नाही. बरोबर. हा आता C12 किती तरी, C12 5 C13 किती आहे? पॉझिटिव्ह 10. किती इथे? -10 येणार का? यांचे साईन चेंज करायचे ना फक्त, बाकी सगळ्यांचे साईन तसेच ठेवायचे. बरोबर. आता झिरो चा साईन किती येईल रे? झिरो जाणार. तुम्ही म्हणा -0 काय ते, झिरो जाणार. तू पुढे काय आहे? -5 बघा, आपण ऑलरेडी लिहिलंय. नंतर किती येईल रे? व्हेरी गुड. इथे येईल -5. इथे किती येईल? -15. त्याचं साईन नाही, जे गोल केलं नाही त्यांचे साईन चेंज करायचे. बरोबर. पुढे किती येईल रे? 0 आणि इथे किती आला? 10, जो आपण ऑलरेडी लिहिलाय. चला म्हणजे खूप वाटलं एका मिनिटात फाईट केली आपण. मी प्रत्येक वेळी फॉर्म्युला अप्लाय करत बसून थोडं मोठं होईल, पण मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये लगेच कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर. चला मग आता को फॅक्टर मॅट्रिक्स आला तर लिहू का? देअरफोर को फॅक्टर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू काय असतं? C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 आणि C33. बरोबर आहे. सो को फॅक्टर मॅट्रिक्स ए किती आला सांगा पटपट? 10 5 -10. नंतर किती आला? 0 -5 -5. नंतर किती आला? -15 0 10. बरोबर. हा झाला माझा को फॅक्टर मॅट्रिक्स. आता मी काय करणार? देअरफोर फायनली काय म्हणूयात आपण? ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट? को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. सो ऍडजॉईंट ऑफ ए काय म्हणजे माझा फर्स्ट रो, म्हणजे काय बनेल माझे फर्स्ट कॉलम बनेल. किती आला? 10 5 -10. सेकंड रो काय बनणार? सेकंड कॉलम 0 -5 -5. थर्ड रो काय बनणार? थर्ड कॉलम, म्हणजे किती आला? -15 0 आणि 10. हा झाला काय माझा ऍडजॉईंट. देअरफोर काय म्हणू शकतो आपण? देअरफोर हियर ए इनवर्स इज इक्वल टू व्हॉट? 1/ डिटर्मिनंट किती आला आपला? -25. सो 1/ डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉईंट किती आला माझा? 10 0 -15. This is 5 -5 10 and this is -10 -5 10. तुम्ही या 25 ने आतमध्ये पण डिवाइड करू शकता, इट्स अप टू यू. नाही केलं तरी चालेल. दिस इज व्हॉट इज युअर रिक्वायर्ड सोल्युशन. एक कळालं का सर्वांना नक्की? शुअर?